नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थलांतरित होणाऱ्या 10 गावांच्या स्थलांतर प्रक्रियेने वेग घेतला आहे. पुनर्वसन क्षेत्राच्या काही भागात पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांना या ठिकाणी आता बांधकाम प्रक्रिया सुरू करता येणार आहे. सध्या वडघर मधील पॉकेट क्रमांक 1 व 2 मधील विकास कामे पूर्ण झाली आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी चिंचपाडा, कोपर, कोल्ही, उलवे, वरचौडे, वाघिवलीवाडा, वाघिवली, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे या गावांचे स्थलांतर केले जाणार आहे. येथील लाभधारकांचे वडघर, वहाळ व कुंडेवहाळ येथे पुनर्वसन केले जाईल. वडघर मधील पॉकेट क्रमांक 1 व 2 मध्ये कोल्ही, कोपर, वाघिवलीवाडा व वडघर या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यात एकूण 844 भूखंड असून त्यांची विकास कामे पूर्ण झाली आहेत. या विकसित भूखंडाचा ताबा देण्याची कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आली आहे. या भूखंडापैकी कोल्ही 182, कोपर 195, वडघर 384, वाघिवलीवाडा 83 भूखंड संबंधित लाभार्थींना वाटपासाठी तयार आहेत. पुनर्वसन व पुनर्स्थापना परिसरातील लाभार्थ्यांच्या यादीनुसार भूखंडासाठी सोडत करण्यात आली होती. या सोडतीमध्ये लाभार्थ्यांच्या भूखंडाचे क्रमांक निश्चित करण्यात आले होते. भूखंडाची विकास कामे पूर्ण झाली असून हे भूखंड बांधकामासाठी तयार असल्याचे पत्र संबंधित लाभार्थ्यांना पाठवण्यात येत आहे. तर उर्वरित भूखंडाचे विकास काम प्रगतीपथावर आहे, त्यामुळे विमानतळाच्या कामाला वेग येणार आहे.